आपल्याकडे सगळा उत्तम क्वालिटी उत्तम प्रतीचा आहे, प्युअर आहे, ते प्युअर प्युअर 100% शुद्ध, अगदी छाती ठोकपणे मी सांगतो. मिरी सारखे दाणे आहेत बघा हे, बरोबर आहे, पण ही वास्तविक काळी मिरी नाहीये. म्हणजे कॅलिफोर्निया आलमंड ह्याला म्हणतात. डी मार्ट मध्ये जवळ तुम्हाला सगळीकडे हर्ष बदाम आहे. ऑस्ट्रेलियन गोल्ड म्हणतात हिला. या प्रॉपर अफगाणिस्तान आणि इराणच्या मामरा आहेत. हा आहे काश्मीरी अक्रोड. ओके, बघा ही खजूर गोडीला एवढी जबरदस्त आहे, म्हणजे कुठलीही खजूर हिच्या एवढी गोड लागणार नाही तुम्हाला. नमस्कार, मी वैशाली, मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या शुक्रवार पेठ मार्केटमध्ये, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मार्केटमधलं ड्रायफ्रूट आणि मसाल्यांचं होलसेल शॉप पाहणार आहोत. शॉपचं नाव आहे एश ट्रेडर्स. या ठिकाणी आपणाला एकदम उच्च प्रतीचे ड्रायफ्रूट आणि मसाले खरेदी करता येतील, आणि तेही होलसेल भावामध्ये. चला तर मग आपण दुकानाच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडे ड्रायफ्रूटमध्ये आणि मसाल्यांमध्ये काय काय व्हरायटी आहेत ते पाहू, त्यांच्या प्राईस वगैरे कशा असतील ते देखील पाहू. चला. आणि सध्या फ्रेंड्स, या शॉपमध्ये जे आहे ते ड्रायफ्रूट महोत्सव सुरू आहे. या ठिकाणी वेगवेगळे जे ड्रायफ्रूट आहेत त्याचे रेटसुद्धा लावलेले आहेत, आणि महोत्सवामध्ये काय रेट असणार आहेत किलोच्या प्रमाणे ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता मसाला महोत्सवसुद्धा सुरू आहे. 1200 रुपयाचे जर मसाल्याचे पदार्थ तुम्ही खरेदी केला तर 160 रुपये एम आर पीचे शुद्ध काश्मीरी केशर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, तेही एकदम फ्री. आणि इथे 250 ग्रॅम 100 ग्रॅम या वजनामध्ये, या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी मसाल्यांचे रेट लावलेले आहेत, मिरचींचे रेट लावलेले आहेत. चला तर मग आता आपण दुकानमध्ये जाऊयात. आणि हे जे दुकान आहे रविवारी बंद असणार आहे. तर फ्रेंड्स, आत्ता आपण आहोत यश ट्रेडर्समध्ये, जे की शुक्रवार पेठ मार्केटमधलं खूप मोठं मसाल्यांचं आणि ड्रायफ्रूटचं शॉप आहे. इथल्या शॉपबद्दलची पूर्ण माहिती देण्यासाठी, इथल्या मसाले आणि ड्रायफ्रूट दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहेत इथले ओनर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार सर्वांना, मनपूर्वक नमस्कार. अच्छा, आमचं दुकान मंडई जवळ, म्हणजे आता जे नवीन मेट्रो स्टेशनचं काम जे चालू आहे त्याच्या बॅक साईडला, शिंदे आळीच्या बाजूला आहे. अच्छा, प्रभुकृपा हाऊसिंग सोसायटी 84 शुक्रवार या ठिकाणी आहे. तसं माझ्या वडिलांनी या बिझनेसला 1956 साली सुरुवात केली होती. आता माझा मुलगा तिसरी पिढी या बिझनेसमध्ये आम्ही आहोत. आमच्याकडे सर्व मसाले, ड्रायफ्रूट्स वगैरे या वस्तू सर्वात प्रथम म्हणजे अतिशय उत्तम क्वालिटीच्या आणि होलसेल दरात उपलब्ध आहेत. आणि आम्ही ग्राहकांना की कमी दर्जाचा माल, म्हणजे बाजारामध्ये आता काय होतं की जो कुणी उठतो प्रत्येक जण होलसेल होलसेल म्हणून नाव लावतो, आणि स्वस्तातला माल आणून विकतात. आता त्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेला तुम्ही घरामध्ये मिरची वगैरे घेऊन तुम्ही गरम मसाला, गोडा मसाला वगैरे बनवता, तर त्या मसाल्याला पाहिजे तो झणझणीतपणा आणि टेस्ट येत नाही. याचं कारण काय होतं की तो जो तुम्ही मसाला वापरलेला असतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भेसळ असते, आणि जी तुम्हाला सर्वसामान्य ग्राहकाला लक्षात येत नाही. याच्यासाठी मी काय केलेलं आहे की दोन्ही प्रतीचा माल उपलब्ध करून दिलेला आहे, डोळ्यांसमोर आम्ही दाखवतो आणि ग्राहकाला आम्ही ते एज्युकेट करून नंतर त्याच्या इच्छेनुसार माल आम्ही देतो. मी ग्राहकांना हा सल्ला देईल की तुम्ही नुसतं होलसेल 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 करून फक्त रेट बघून कम्पेअर करू नका. मालाची प्रत्यक्ष क्वालिटी बघा. ओके, आणि त्यानंतर त्या मालाचा दर्जा पण बघा. असं पण होतं की मालाचा दर्जा अतिशय उत्तम आहे पण रेट वाटेल तसे असतात. तर आम्ही काय केलेलं आहे की ह्या दोन्ही गोष्टींचा अतिशय सुंदर मिलाप केलेला आहे. ओके, की अतिशय उत्कृष्ट प्रतीचा माल. आणि माझी खरेदी इथून पुण्याहून, पुणे मार्केटमध्ये आम्ही करत नाही. माझी खरेदी मुंबई, ड्रायफ्रूटची खरेदी माझी दिल्ली मुंबईवरून होते. मसाल्यांची खरेदी आम्ही मुंबईला वाशिम मार्केटला करतो जास्त करून. आणि आपल्या पुणे मार्केटमधला हा एक फार मोठं दुखणं आहे की इथं ग्राहकांना फक्त ते होलसेल आणि स्वस्त ह्या नादामध्ये ग्राहक फक्त रेट बघतात, त्यामुळे इथं भारी प्रतीचा माल उपलब्ध नसतो. आपल्याकडे सगळा उत्तम क्वालिटी उत्तम प्रतीचा आहे, प्युअर आहे, प्युअर प्युअर 100% शुद्ध, अगदी छाती ठोकपणे मी सांगतो. तर तुम्हाला मी आता एक एक वस्तू मधला फरक सुद्धा समजून सांगू शकतो. चालेल. आता हे बघा, ही आहे काळी मिरी. आता ही काळी मिरी बघा, ही आहे अतिशय उत्तम प्रतीची काळी मिरी. आणि आपलं ही सगळ्यात कमी वाली काळी मिरी आहे. अच्छा, आणि ही आहे उत्तम प्रतीची काळी मिरी. बरोबर. आता जर तुम्ही ही काळी मिरी जर हातात घेतली, हात पुढे करा मॅडम तुम्ही, हे बघा. आता हे तुम्हाला सेम काळी मिरी सारखे दाणे आहेत बघा हे. बरोबर आहे, पण ही वास्तविक काळी मिरी नाहीये. आणि मी या मॅडमना खायला पण दिली होती. बरोबर. या गोष्टी गिराईकांच्या लक्षात येत नाहीत, त्या बेमालूमपणे मिसळलेल्या असतात. आता ही काळी मिरी बघा तुम्ही, ही जी साईज
हे बघा 100% शुद्ध माल, शुद्ध माल आहे. अलग अलग रेट मध्ये त्याच्यामुळे फरक, रेट मध्ये त्यामुळे फरक पडतो. शेवटी शुद्ध माल क्वालिटी मॅटर करते. आपल्याला जर क्वालिटी पाहिजे असेल, भेसळ मुक्त जर काही खरेदी करायचं असेल, मसाले असतील, ड्रायफ्रूट असेल, तर तुम्ही एश ट्रेडर्स मध्ये या. तुम्हाला दोन्ही क्वालिटीचं मिळेल. तुम्हाला भेसळ असलेलं पण पाहिजे असेल तर ते पण आहे, आणि विकायला मी रेकमेंड करत नाही. तेच म्हणते. आणि तुम्हाला उत्तम क्वालिटीचं प्युअर मसाले असतील, ड्रायफ्रूट असतील, ते पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळतील. मात्र रेट मध्ये तुम्ही इथे आल्याच्या नंतरच त्याच्यामधला फरक तुम्हाला लक्षात येईल, त्याची क्वालिटी आणि त्याचे रेट. त्यानंतर आता ही दालचिनी आपल्या पुण्याच्या मार्केटमध्ये ती एकदम जाड दालचिनी विकली जाते, जिला काहीच चव नसते, काही तिखटपणा नसतो. ही आम्ही आहे ना, ही पातळ दालचिनी विकतो. बघा एकदम पातळ दालचिनी आहे आणि एकदम तिखट असते ही. हो, आलं लक्षात. आणि ही तर तुम्हाला बहुतेक असते प्रत्येकडे उपलब्ध. आणि ह्या दालचिनीमध्ये काही फारशी भेसळ येत नाही, लक्षात आलं का? आता ही लवंग, आता ही लवंग जी आहे दिसायला दिसायला एकदम पांढरी शुभ्र, तशी ही पण चांगली आहे. ही 100% शुद्धतेचा माल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ना लवंग अशी सुद्धा येते की ज्याला लवंग सारखी दिसते पण तिला म्हणजे ती कडवट लागते खाल्ल्यानंतर. ही लवंग सुद्धा तुम्हाला झणझणीत लागेल. पण हे बघा, ही अतिशय उत्तम क्वालिटीची लवंग आहे. दिसायला छान दिसते ती. आणि म्हणजे खाल्ली तर तोंडच भाजलं पाहिजे तुमचं. त्याचप्रमाणे आता ही मसाला विलायची. बरोबर. हा, आता आमच्याकडे बघा, आता हे जायफळ, एवढे मोठे जायफळ तुम्हाला हे बघा, फुल मोठे साईजचे जायफळ बघा. आणि तुम्ही म्हणजे हे काय होलसेल मध्ये विक्री करता का रिटेल मध्ये? होलसेल. अच्छा, म्हणजे क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी घेता येते. हा, बाकी तुम्हाला पाहिजे तसं घेऊ शकता तुम्ही. बघा, बाकी हे सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत. हो, आणि प्रत्येकावर या ठिकाणी रेट लावलेले आहेत. प्रत्येकावर रेट लावलेले आहेत. गिरायकाला काही विचारायची गरज नाही. आणि त्याच्यावर क्वालिटीनुसार रेट लावलेले आहेत. तुम्हाला ज्या क्वालिटीचं पाहिजे त्या क्वालिटीचं घेऊ शकता. मात्र तुम्हाला हे जास्तीत जास्त तर शुद्ध मालाचेच रेकमेंडेशन करतील. तुम्ही बघू शकताय विलायचीमध्ये सुद्धा या ठिकाणी तीन प्रकार आहेत, तीन व्हरायटी आहेत, आणि त्याच्यानुसार रेट आहेत. 240 रुपये, 300 रुपये आणि 330 रुपये, हे 250 ग्रॅमचे रेट आहेत. खूप यांच्याकडे व्हरायटी आहेत. आणि मुख्य म्हणजे आमच्याकडे काय होतं की लहान मूल आलं तरी तोच भाव, मोठा माणूस आला तरी तोच भाव. पारदर्शक व्यवहार आहे. माझ्या दुकानात एकही वस्तू अशी नाही की जेव्हा रेट लावलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला विचारायची काहीच गरज नाही. यायचं, माल सिलेक्ट करायचा, तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या वस्तू आहेत ठेवलेल्या, आणि अगदी डोळे झाकून अगदी निर्धास्तपणे खरेदी करायची. हा, त्यानंतर ड्रायफ्रुट्स मध्ये आपल्याकडे सर्व प्रकारची, म्हणजे जे तुम्हाला म्हणजे माझ्याकडे बदाम 660 रुपये किलो पासून ते 4,800 रुपये किलो पर्यंत जी बदाम आहे माझ्याकडे. अच्छा, तर मी तुम्हाला ती दाखवू शकतो. हे बघा, ही बदाम आहे 660 रुपये किलो. अच्छा, याला अमेरिकन म्हणजे कॅलिफोर्निया आलमंड याला म्हणतात. डी मार्ट मध्ये जवळजवळ तुम्हाला सगळीकडे हाच बदाम आहे जास्त करून. हा याला इंडिपेंडंट ह्या जातीचा नाव आहे. त्यानंतर ही आहे कॅलिफोर्नियाच, पण अतिशय सुपर क्वालिटीचा माल आहे हा. ओके, हा आम्ही 700 रुपये किलोनी आज विकतोय. म्हणजे याचे भाव आमच्याकडे होलसेल असल्यामुळे ना बदलत असतात. म्हणजे ही वेळेचा जो गुणधर्म सांगितलेला आहे बदामाचा, तो बदाम म्हणजे मामरा बदाम ऍक्च्युली. पण आता सगळीकडे सर्रास हेच चलन चाललेलं आहे. तर माझ्याकडे बघा, आपल्याकडे हा बघा, हा बदाम आहे. हा आपल्याकडे काश्मीर आणि पंजाब मध्ये होतो हा बदाम. त्याला काश्मीरी मामरा म्हणतात काय. आणि त्यानंतर हे बघा, एक मिनिट, हे बघा एक मिनिट, हे काढतो मी. हा काश्मीरी मामरा बदाम आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवतो इराणी मामरा आणि अफगाणी मामरा. इकडे या, हे बघा, ह्या ज्या बदाम आहेत या प्रॉपर अफगाणिस्तान आणि इराणच्या मामरा आहेत. आता दर्शकांना हा प्रश्न पडला असेल की बाबा हा बदाम म्हणजे कोणता, तर आपल्या आयुर्वेदामध्ये ज्या बदामाचे गुणधर्म सांगितले आहेत तो मामरा बदाम आहे. कारण की ज्या वेळेला आयुर्वेद हा ग्रंथ लिहिला गेला त्यावेळेला अमेरिकन बदाम इथे येत नव्हता. म्हणजे हे तर तुम्हाला म्हणजे थोडासा विचार केला तर लगेच लक्षात येईल. त्यामुळे हा बदाम, आता ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की अफगाणिस्तानमध्ये प्रचंड थंडी पण पडते आणि 40-45-50 डिग्री पर्यंत टेम्परेचर सुद्धा तिथं असतं. ते तग धरून ही झाडं, म्हणजे त्याच्यामध्ये जो स्ट्रेंथ आहे, त्याच्यामधला जो म्हणजे त्याच्यात जो स्टॅमिना आहे गुणधर्माचा, तो खाल्ल्यानंतर आपसूक तुमच्या शरीरात येतोच. ती अमेरिकन बदामाची झाडं नाजूक असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं वातावरणातलं जास्त फ्लक्च्युएशन चालत नाही, लगेच त्याचं क्रॉप कमी येतं. या झाडांना तसं नाही, अतिशय मजबूत झाड आहे. अशा पद्धतीने ह्या बदामातला फरक आहे. मामरा बदाम सजेस्ट कराल? मी तर गिरायकांना हेच सांगतो की तुम्ही मामरा बदाम का. आता हा आहे इराणी मामरा. आता हा जो बदाम आहे हा आम्ही 4,800 रुपये किलोने विकतो. हे बघा, त्याची जर तुम्ही क्वालिटी बघितलीत तर दिसायला पण मी पहिल्यांदा बघते अशा प्रकारचे. हा बदाम 4,800 रुपये किलो आहे. म्हणजे तुम्हाला त्यानंतर हे बघा, मामरामध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल, हा इराणी मामरा आहे. आणि हे जे आहेत
हे प्रॉपर अफगाणी मामरा. ओके. अफगाणिस्तान मधून येतात हे आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे जो बदाम होतो काश्मीर मध्ये त्याला एवढी काय खास क्वालिटी नसते. हे बघा हा प्रॉपर इराणी मामरा, अफगाण मामरा. हा खाण्यासाठी याला खाण्याची सर्वोत्तम पद्धत ही आहे की याला रात्री भिजवायचं आणि शक्यतो साल काढून खायचं आणि याचं पाणी जे असतं ते टाकून द्यायचं. याचं बदाम आणि अक्रोड ह्या वस्तू अशा पद्धतीने खाव्यात. म्हणजे अक्रोड पण भिजवलं, अक्रोड पण भिजवून खाल्लं पाहिजे. अक्रोड मध्ये माझ्याकडे 5-6 नमुने आहेत. हे बघा हा एक आहे वन ट्री. हा आपल्या पुण्यामध्ये जवळजवळ सगळीकडे हाच मिळतो. हा आहे काश्मीरी अक्रोड. ओके. वन ट्री हा काश्मीरी अक्रोड आहे. ह्या अक्रोडचा एक ड्रॉबॅक असा आहे की याला एक ना तेलकट वास येतो नॅचरली. आला लक्षात? ह्या अक्रोडला काश्मीरी अक्रोड आहे. म्हणजे ह्या वन ट्रीला काश्मीरी अक्रोड म्हणजे जो चांगले येतात पण ते प्रमाण फार कमी. आता हे माझ्याकडे चिली अक्रोड आहे. हा अमेरिकेमध्ये साऊथ अमेरिकेमध्ये चिली कंट्रीमधून हा अक्रोड येतो आणि हा अतिशय चांगला असतो. त्याची टेस्ट म्हणजे अतिशय छान टेस्ट असते. तुम्ही बघा ना खाऊन एक, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अतिशय चांगली चव. हा कडवट नाही लागत, अजिबात नाही लागत. कडवट लागणारच नाही. तो मुलं खात नाहीत आमचे कडवट असल्यामुळे, पण याला अजिबात कडवटपणा नाही. अजिबात कडवटपणा नाही आणि दिसायलाच क्वालिटी बेस्ट दिसते. आणि हे काय? हे अख्खे अक्रोड, याला कागदी अक्रोड म्हणतो आपण ना. चिली अक्रोड द्या पण हा अख्खा अक्रोड आहे विथ शेल. ओके. कारण याची साल सुद्धा बरीच लोक वापरतात केसांना. याच्यात म्हणजे ते केसांच्या हेल्थसाठी अक्रोड खाल्ले, केसांच्या हेल्थसाठी. आणि याची साल आहेत ना त्याला जाळून सुद्धा म्हणजे त्वचा रोग वगैरे काय करतात त्याची मला नीट पूर्ण माहिती नाहीये. हा त्यानंतर अक्रोड मध्ये आपलं खजूर मध्ये माझ्याकडे जवळजवळ 40 ते 15-20 नमुने आहेत माझ्याकडे खजूरचे सुद्धा. बघा इथं काळी खजूर, आपली रेग्युलर लाल खजूर. बघा इथं काळ्या खजूरचे इथं भरपूर नमुने आहेत. आणि बेस्ट कोणती राहते मग खजूर खायला? तसं काही नाही, कुठलीही खजूर खाऊ शकता तुम्ही. प्रत्येकाची चव वेगळी आहे पण त्याच्यामध्ये खजुराचे गुणधर्म असतात. चव हे बघा, चव आणि याच्यावर पैसे मिळा, याच्या रेट ठरतो. बघा आता याला मेडजून खजूर म्हणतात. काय ही मेडजूल मध्ये? हे बघा ही साईज फुल मोठी असते. बघा ही मेडजूल खजूर आहे. हे बघा ही जबरदस्त मोठी असते ही खजूर. म्हणजे दोन खजूर पण तुम्ही खाऊ शकत नाही एका वेळेला. हा त्यानंतर रेट कसे आहेत मग याचे? हा रेट कसे आहे? ही 700 रुपयाची 1/2 किलो आहे. ही जी मेडजूल आहे ही 600 रुपयाची 1/2 किलो आहे. 600 रुपये. हा त्यानंतर याला अजिवा खजूर म्हणतात. हे बघा ही अजिवा खजूर जी आहे ही ज्या, हे बघा ही अजिवा खजूर ही 500 रुपयाची 1/2 किलो आम्ही विकतो इथं. त्यानंतर बाकीच्या ह्या व्हरायटी ज्या आहेत, हे बघा ही याला ऍक्च्युली याला झायदी म्हणून कंपनी ही सुक्री खजूर म्हणतात तिला. तिचं खरं जातीचं नाव आहे सुक्री. त्यानंतर बाकीच्या व्हरायटी तुम्हाला मी दाखवल्या, कलमी खजूर हे ते. हे बघा ही एक ट्युनिशियन डेट्स. हे बघा ही खजूर गोडीला एवढी जबरदस्त आहे म्हणजे कुठलीही खजूर हिच्या एवढी गोड लागणार नाही तुम्हाला. मी ट्राय केलेली आहे, टेस्ट छान आहे, गोड आहे, एकदम नॅचरल स्वीटनेस आहे त्याच्या. नॅचरल स्वीटनेस आहे बरोबर. म्हणजे साखरेपेक्षा गोड म्हटलं तरी चालेल इतकी गोड आहे. आता काजू मध्ये बघा, आमच्याकडे सर्व प्रकारचे काजू आहेत. म्हणजे याला W400 म्हणतात. हा आहे 730 रुपये किलो. ओके. त्यापेक्षा हा मोठा, हा W320 हा 770 रुपये किलो आहे. त्यानंतर हा W240, यांचा सगळ्यांचा साईज मध्ये फरक आहे. बघा हा 240 नंबर आणि हे रेट तुम्हाला सर्व इथं आम्ही लिहून ठेवलेले आहेत. प्रत्येक ह्याच्यावर रेट लिहिलेला आहे, कमी जास्त रेट होण्याचा काहीच प्रकार नाहीये. त्यानंतर हे सर्व प्रकारचे फ्लेवर्ड काजू आहेत, फ्लेवर्ड बदाम आहेत. ओके. हा तुमचा मसाला काजू आहे, हा तुमचा चीज काजू आहे, हा सॉल्टेड काजू आहे, ही सॉल्टेड बदाम आहे, ही पेरी पेरी फ्लेवरची बदाम आहे. त्यानंतर बाकी अजूनही इकडं अजूनही भरत म्हणजे पालक काजू पण असतो, तो संपलेला आहे आता. आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी देऊ शकता? प्युअर होलसेल करता तुम्ही ड्रायफ्रूट मध्ये आणि मसाल्यामध्ये? माझ्याकडे 100 किलो बदाम मागा तरी मी आता या क्षणाला देईल तुम्हाला, काही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. हा इंडियन मनुका आहे. ओके. याला आपण किसमिस म्हणतो. हा सांगली, तासगाव, नाशिक वगैरे या भागामध्ये तयार होतो. याशिवाय आपल्याकडे अफगाण किसमिस पण आहे. अफगाण किसमिस महाग असतो, तो 600 रुपये किलो आहे आणि याचे रेट साधारणपणे बघा 250 रुपये किलो पासून 325 पर्यंत आहेत. काळा मनुका वगैरे आहे आपल्याकडे? काळा मनुका वगैरे पण आहे. बघा इथं काळा मनुका लावलेला आहे सगळा. याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक बी वाला आहे, एक बिगर बीचा आहे. चांगला कोणता असतो मग? तसं काही नाही, ज्याची त्याची जाताचा त्रास असेल तर सीडलेस खावा, नाही तर शक्यतो बी वाला खावा. ओके.
पावडर खारीक पावडर सुद्धा आम्ही स्वतः धुळून आणतो, बाजारची आणत नाही. त्यानंतर लाडू वगैरे बनवण्यासाठी माझ्याकडे 8 ते 10 नमुने डिंकाचे आहेत, डिंकाचे तुम्हाला सहसा बघायला मिळणार नाही. माझ्याकडे आफ्रिकन ब्लॅक ज्याला म्हणतात ना बबुल डिंक, तो पण आहे काळा डिंक, त्याचा भाव 2400 रुपये किलो आहे. त्याचा काळा काळा कुठचा डिंका असतो तो. त्यानंतर बघा इकडं या अशा बघा, ही आंबा आंबा पोळी वगैरे कोकणातली पण असते, ती येईल उद्या. आंबा पोळी, फणस पोळी, हा ही आहे मद्रास साईडची, सुका हे पण आहे, हा ही मद्रास बाजूची आहे. त्यानंतर आवळा कँडी आहे. कँडीचे काय रेट आहेत? आवळा कँडी 210 रुपये किलो. ओके. त्यानंतर आवळा कँडी मध्ये माझ्याकडे मसाला आवळा कँडी पण आहे, इथं कुठतरी लावलेली असेल किंवा वरती असेल. त्यानंतर अंजीर, अंजीर मध्ये सुद्धा भरपूर प्रकार आहेत आपल्याकडे. 1100 रुपये किलो पासून 2400 रुपये किलो पर्यंत अंजीर आहेत. अच्छा, हे बघा हा काय भाव आहे? हा 1100 रुपये किलो. बघा असा, आता याच्यामध्ये बघा एकदम टॉप टॉप क्वालिटीचे पण अंजीर आहेत. बघा हा फुल साईज, हा जो आहे हा साधारणपणे 500 रुपये पाव किलो आहे. त्यानंतर हे जर्दाळू आहेत, हा खारा पिस्ता आहे. पिस्त्यामध्ये पण सगळ्या, पिस्त्यामध्ये हो सगळ्या व्हरायटी आहेत. बघा हा आहे 280 रुपयाला पाव किलो. हा पिस्ता जो आहे हा कॅलिफोर्निया पिस्ता आहे, हा खारा पिस्ता, आणि हा प्युअर इराणी आहे. तुम्हाला फरक सुद्धा लक्षात येईल लगेच, समोर दिसत आहे, दिसत आहे फरक जबरदस्त आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक मीडियम क्वालिटी पण आहे, ही मीडियम क्वालिटी पण आहे. 320 रुपये वगैरे विकतो आम्ही. आमचे रेट हे बदलत असतात होलसेल असल्यामुळं, त्यामुळं तोच रेट कायम राहतो असं नाही. आणि आम्ही जर गिरायकाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवर सगळी रेट पाठवायची सुविधा आहे आपल्याकडे. त्यानंतर हे बघा, हे ड्राईड फ्रुट्स आहेत सगळे, ही सगळी फळे आहेत, साखरेमध्ये डिहायड्रेट केलेली आहे. ही आहे जिंजर म्हणजे अद्रक, हे बेबी ऑरेंज म्हणजे संत्रा, हे लिंबू आहे, हे आंबा, हे स्ट्रॉबेरी, हे किवी, हे पायनॅपल, हे परत ऑरेंज स्लाइस, त्यानंतर हे सगळं मिक्स, या पपया, हा हे फ्लेवर्ड पिस्ता आहेत. आणि हे तुम्हाला मी मगाशी सांगितलंच त्याचप्रमाणे बघा, आता हे आहेत, हे पिस्ता, हे हा पिस्ता आहे, हा गोडा याला स्वीट पिस्ता, हिरवा ग्रीन पिस्ता म्हणतात याला, ते मिठाईमध्ये वगैरे वापरायला, मिठाईमध्ये वगैरे वापरायला, गार्निशिंग करायला. त्यानंतर ही चारोळी, बरं ह्या सर्व प्रकारच्या सीड्स आहेत आपल्याकडं. हे बघा इकडे बघा, ह्या हे फ्लेक्स सीड्स, मस्कमेलन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, हे वॉटरमेलन सीड्स, हे पम्पकिन सीड्स. हे कशासाठी वापरतात? हे हेल्दी डाएट. ओके, डाएट याच्यामधनं बघा, आता याच्यातनं झिंक वगैरे मिळतं, म्हणजे काही बरेचसे न्यूट्रिशियन्स वगैरे आणि चांगले म्हणजे प्रोटीन्स वगैरे पण मिळतात यातनं. ओके, आलं लक्षात. त्यानंतर आता इथं बघा, हे ट्रेल मिक्स, याच्यामध्ये बेरीज सगळे ड्रायफ्रुटचे तुकडे, आणि त्यानंतर हे तुमचं ड्रायफ्रुट्स, बेरीज आणि सीड्स असे सगळ्याचं मिश्रण आहे. याला कॅरामल लावून गोड केलेलं आहे, त्यामुळे ब्रेकफास्ट म्हणून एक वाटी जर खाल्लं तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला दुपारपर्यंत भूक लागत नाही. ब्रेकफास्ट म्हणून सुद्धा छान छान आहे. त्याचप्रमाणे बघा, क्रॅनबेरी आहे, ब्लूबेरी आहे, होल क्रॅनबेरी आहे, या सर्व मिक्स बेरीज. काय गोंडाबी? हे गोडांबी, हे गोडांबी बिब्यापासून बनवलं, हा बिब्याची गोडांबी. ही कंबरदुखीसाठी फार चांगली असते. ती आहे रोस्टेड पम्पकिन सीड्स, द्या. अच्छा, या रोस्टेड पम्पकिन सीड्स आहे द्या. त्यानंतर या बघा, सगळ्या मिक्स रोस्टेड मिक्स सीड्स आहेत या. ओके, डायट फ्रूट आहेत. हो सगळे डायट फ्रूट आहेत. त्यानंतर सर्व प्रकारच्या बघा, त्या चिया सीड्स आहे, सब्जा बी आहे, तुळस बी आहे, हा अशा प्रकारे बऱ्याचशा पावडरी पण आहेत आपल्याकडं. त्यानंतर तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत अशा काही वस्तू आहेत माझ्याकडं की ज्या आम्ही स्वतः बनवून घेतो. हे बघा, हे आहे अद्रक. हे जर पित्त वगैरे होत असेल, याचे 4 तुकडे जर तुम्ही खाल्ले तर पित्त कमी झालंच पाहिजे. ही आवळा सुपारी आहे. काय हे लिंबू, लिंबू, लेंडी पिपरी, काळी मिरी, जिरं आणि पादेलोंड याच्यापासून हे बनवलेलं आहे. ताप ताप वगैरे आला असेल किंवा पित्तामुळे जर तोंडाची चव गेली असेल, एक तुकडा तोंडात ठेवायचा आणि फक्त सगळायचा, तोंडाला चव हमखास येणार आणि तुमच्या म्हणजे काही अपचन वगैरे झालेलं सुद्धा याच्याने दूर होतं. हे प्रॉपर लिंबाच्या साली वाळवलेले आहेत. लिंबाच्या साली आहेत म्हणजे लिंबू जो असतो तो कट करून त्याला आम्ही पूर्णपणे वाळवून घेतो, हे तयार करून घेतो आम्ही. हा त्यानंतर हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे बीट आवळा, हे सगळं ड्राय केलेलं आहे, बीट आणि आवळा म्हणजे याच्यामध्ये आवळेदारच. त्यानंतर बघा, हे जे आहे हे हिंग, पुदिना आणि आवळा याप्रमाणे आहे. हे जे आहे हे आल्याचेच तुकडे आहेत, म्हणजे आल्यापासून आले, लिंबू आणि आवळेदारच याच्यापासून हे बनवून घेतलेले आहे. त्यानंतर हा बघा, ही मसाला आवळा कँडी आहे, अतिशय टेस्टी आहे. बघा ना खाऊन. हा ओवा जो आहे, हा ओवा आहे लिंबू,
म्हणजे लहान मुलं बघा पोटदुखीवरती ओवा अतिशय गुणकारी असतो, पण लहान मुलं खात नाहीत. बरोबर. मग काय करायचं, मग याला काय केलेले आम्ही की याला लिंबाच्या रसात भिजवून, याला लिंबाचा रस आणि थोडा आवळ्याचा रस याच्यामध्ये भिजवून थोडं मीठ टाकून फ्लेवर दिलेला आहे. हा, आणि याला हे केलेले फ्राय केलेले म्हणजे भाजून घेतलेले याला, त्यामुळे याचा तिखटपणा गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही जरी म्हणजे मुलांना जरी दिलं मुलं आवडीने खातात. या बाळंतशेपा आहेत, या आता बाळंतशेपा सगळ्यांना माहीत असेलच बघा. बाळंतपणामध्ये समजा लहान पोराच्या पोटात गॅस झाला तर हे आईला देतात याचं पाणी करून, आणि ते आईने ते खाल्ल्यानंतर पोटाच्या पोराच्या पोटातला गॅस कमी होतो. तीच वस्तू आम्ही इथं वापरून घेतलेली, रोस्ट करून घेतलेली आहे. ही खाल्ली तुमच्या पोटातले गॅस दुखी 100% कमी होते. म्हणजे गॅस वगैरे जो पोटात झाला असेल, बथ्थडपणा पोटाला आला असेल, पोट जड वाटत असेल, ते खाऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे. तसंच आम्ही तुमच्याकडे सर्व प्रकारचे होलसेल दर आहेत, आणि त्यानंतर आमच्या दुकानापासून आम्ही 5 किलोमीटर एरियापर्यंत 1500 ते 2000 रुपयाच्या वरची ऑर्डर असेल तर त्याची फ्री होम डिलिव्हरीची सोय सुद्धा उपलब्ध केलेली आहे. फक्त त्याला आम्हाला वेळ द्यावा लागतो, 2 ते 3 दिवसाचा, लगेच येणार नाही. आणि एकदा बेस्ट वे म्हणजे कसं आहे की आमच्या दुकानाला व्हिजिट देणं अतिशय चांगलं राहील, म्हणजे क्वालिटी कळेल, क्वालिटी कळेल तुम्हाला. म्हणजे ते ज्या वस्तू आहेत ना त्या फोनवरती कळत नाही. बरोबर. बऱ्याच गोष्टी अशा आहेत की समक्ष येऊन तुम्ही, आणि ह्या खायच्या वस्तू आहेत त्याच्यामुळे प्रत्यक्ष आलेलं भेट दिलेलं आणि इथलं क्वालिटी चेक केलेलं बेस्ट राहील. आता उदाहरणार्थ बघा, आता एक जिरं तुम्हाला मी दाखवतो. एक हे बघा, आता हे जिरं आहे, आता हे मी मॅडमना दाखवलं यातला फरक काय आहे. हे बघा, हे जे जिरं आहे ना मार्केटला लोक स्वस्त मिळतं म्हणून आणतात, बरं का, याच्यामध्ये 50% ज्यावर बाळंतशेपा मिक्स केलेले आहे. आता हा जिरा 400 रुपये किलो आहे बघा हा जिरा, पण याच्यामध्ये इतका बेमालूम बाळंतशेपा मिक्स केलेला आहे की तुम्हाला कळत पण नाही. बाळंतशेपा आणि छोटी बडीशेप जी असते ना चाळ राहिलेला तो, आणि ही मीडियम आहे जिरं, हे चांगलं आहे म्हणजे 100% प्युरिटीवालं आहे, पण हे बारीक आहे थोडं. हा जिरा जो आहे हा 500 रुपये किलो आहे, पण 100% प्युरिटीवाला माल आहे जो तुम्हाला म्हणजे हातात घेतल्या आणि त्याचा स्मेल घेतल्या तुमच्या लक्षात येईल. हे गिरायकांना फरक कळावा यासाठी मुद्दाम मी ह्या वस्तू शेजारी ठेवतो, डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या आहेत, जे तुम्हाला कळायला पाहिजे काय आहे ते. तर नक्की माझ्याकडे अवश्य आवर्जून एकदा खरेदीला या. तुम्हाला परत दुसऱ्या दुकानात जावं असं वाटणार नाही एवढी मी अगदी हात जोडून तुम्हाला अगदी मी छाती ठोकपणे सांगतो आणि हात जोडून विनंती करतो की सर्वांनी एकदा अवश्य माझ्या दुकानात खरेदीसाठी यावे. धन्यवाद. धन्यवाद सर.